15 ते 18 या वर्षातल्या वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला आजपासून आता सुरुवात होतीये. राज्यातल्या 15 ते 18 या वयोगटातले तब्बल 60 लाख लाभार्थी आहेत आणि यासाठी सरकारनं आता जय्यत तयारी केलेली आहे. 650 केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मुलांच्या लसीकरणासाठी केवळ कोवॅक्सिन या लसीच्याच वापराला परवानगी असल्यामुळे मुलांसाठीच्या लसीकरण केंद्रांवर केवळ कोवॅक्सिनचीच लस उपलब्ध असणार आहे आणि याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मुलांच्या लसीकरणासाठी कोविन ॲपवर नाव नोंदणी सुरू आहे. तसंच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांवर नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्या मुलांचा जन्म हा 2007 किंवा त्यापूर्वी झालेला आहे अशी मुलं लसीकरणासाठी आता पात्र ठरणार आहेत. कोविन पोर्टलवर आपल्या लसीकरणाचा स्लॉट बुक करण्यासाठी ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांना आय कार्डचा वापर मात्र करावा लागणार आहे. तर या लसीकरणासाठी नेमकी नोंदणी कशी करायची, तुमच्या घरामध्ये जर या वयोगटातला मूल असेल तर त्याची नोंदणी कशी करायची ते एकदा आपण पाहूया. सर्वप्रथम कोविन ॲपवर जाऊन लॉग इन करा. मुलांचं नाव, जेंडर आणि जन्मतारीख निवडा. तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्राची यादी येईल. आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस सोयीप्रमाणे निवडा. लसीकरण केंद्रावर जाऊन संदर्भ, आयडी, सिक्रेट कोड सांगा आणि लस घेऊन टाका. छत्रपतींचा विचार म्हणजे